शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे दत्तकृषी बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला भेटायला आलो आहे एक वेगळ्या रूपात आज मी तुम्हाला प्रेझेंटेशनच्या स्वरूपात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि आज आपण विषय घेतलेला आहे की आम्ही कलिंगड शेतीच का करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता माझ्या दोन महिन्याच्या ह्या चॅनलमध्ये पाहिला आशिला की मी कलिंगडबद्दलच बरेच व्हिडिओ आता केलेले आहेत आणि का बाबा की मी स्वतः किंवा मा माझे इतर शेतकरी जवळ शेतकरी आहेत आणि माझा सर्कल आहे तो सगळा आम्ही कलिंगड शेतीच का करतो हे तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओतनं मी ह्या प्रेझेंटेशनच्या स्वरूपात मी तुम्हाला देत आहे पण शेतकरी माझं काय सर्वात महत्त्वाचं हे आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण हा कृषी उद्योजक बनला पाहिजे ह्यासाठी आपण काम करतो आहे तर आपलं व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा आपल्याला पूर्ण ह्याचं आपल्याला काय म्हणता येईल की ह्याचं पूर्ण आपल्याला नियोजनबद्ध असलं पाहिजे आपण त्यासाठीच मी एक हे वेगळं रूप घेऊन येत आहे तर तुम्हाला जर का हे अशा प्रकारे प्रेझेंटेशन स्वरूपात व्हिडिओ आवडले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की बाबा सर हे आपल्याला आवडतं अशा पद्धतीत व्हिडिओ द्या मी नक्की असा प्रयत्न करेन की अशा स्वरूपात तुम्हाला मी व्हिडिओ देण्याचा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे कोणी अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्याजवळ असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओ सगळे माझे ॲटोमॅटिक पाहायला मिळतील तर आपण विषया पुढं विषयाकडे पुढं जाऊया शेतकरी मित्रांनो तर माझ्या प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये मी ज्या वेळेला शेतकरी मेळावा घेतो किंवा जिथं जिथं जातो नवीन शेतकऱ्यांना भेटतो तर तिथं हा व्हिडिओ आणि हा स्लाइड हा स्लाइड मी शक्यतो शेत बऱ्याच शेतकऱ्यांना दाखवत असतो ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता जगाचा नकाशा आहे जगाची लोकसंख्या सातशे कोटीपेक्षा जास्त आहे शेतकरी मित्रांनो आणि इथे एक वाक्य लिहिलं तुम्ही पाहू शकता जगात सातशे कोटीपेक्षा जास्त लोक राहतात त्यामुळे चार लोक काय म्हणतात याचा विचार करण्यापेक्षा या सात अब्ज लोकांना काय विकता येईल याचा विचार केला पाहिजे बरोबर ना शेतकरी मित्रांनो आपण कलिंगड करू किंवा इतर कोणतीही पिकं करू नवीन पिकं केली पाहिजे जगामध्ये जास्तीत जास्त लोकांनी काय देता येईल नवीन आणि ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचलो तर नक्कीच आपल्याला फायदा होईल त्यामुळे नवीन पिकं कोणती करता येईल चांगली पिकं कोणता करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत काय देता येईल हे विचार केला तर नक्कीच आपण फायद्या फायद्यामध्ये राहू तर आता मुद्द्याला घेऊया एक चार्ट तयार केलेला आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दिसतच असेल कलिंगड शेतीच का हेच हे एक टा त्याला हे केलेलं आहे आपण आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या डाव्या साईडला एक नंबरचं कॉलम आहे त्यामध्ये आपण घेतलेलं आहे की पीक कालावधी हो उत्पादन खर्च येणारा खर्च मिळणारा दर आंतरमशागत खर्च कामगार फायदा नेट फायदा प्रति महिना पगार हे प्रति महिना पगार हा मुद्दा मी घेतलेला आहे मुद्दाम शेतकरी मित्रांनो कारण का आपल्याला माहित पाहिजे की मी शेती करतो मला महिन्याला या शेतातनं किती पगार मिळतं हे माहीत असलंच पाहिजे आपल्याला आणि हे काढलंच पाहिजे आपण कारण काय होतं की आपली मानसिकता असते की बाबा पुण्या मुंबईची पोरं एवढी एवढं यवड़ पैसे कमवतात त्यांना महिन्याला एवढा पगार पडतो तसं बघायला गेलं तर आपल्याला महिन्याला ह्याच्या त्यांच्यापेक्षाही जास्त आपण पैसे मिळवतो आणि आपल्याला खर्च पण गावीरून खूप कमी असतं त्यामुळे नेट प्रॉफिट काढला महिन्याचा तर त्यांच्यापेक्षा आपण अतिशय म्हणजे अतिशय कायम फायद्यात असतो तर आपण पाहूया विषयानुसार मित्रांनो की आता पहा की कलिंगड शेती आता मी इकडं कंपेरिजनला चार प्रकार घेतलेला आहे त्यामध्ये एक काय घेतलेलं आहे आपण की कलिंगड दुसरं आहे ऊस कारण का माझ्या भागात आणि आमच्या भागात बऱ्यापैकी जास्तीत जास्त ऊस केलं जातं त्यानंतर आता नवीनमध्ये केळी केलं जातं त्यानंतर इतर भाजीपाला इतर भाजीपालामध्ये काही असू दे मिरची टोमॅटो ढबू मिरची वांगी हे इतर पिकं झाली तर ह्या इतर भाजीपाल्याचा पण मी खर्च तुमच्यासमोर मांडत आहे आता आपण पिकानुसार पाहूया की कलिंगड शेतीला सर्वात महत्वाचं काय आहे की दोन महिने उसाला लागतात आमच्या इथं शेतकरी मित्रांनो शक्यतो आडसाली ऊस केलं जातं आणि आडसाली ऊसासाठी अठरा महिने हा कालावधी लागतो जवळपास केळीला तर काय तुम्हाला माहिती आहे की एक सीझन निघायला बारा तेरा महिने लागतात आणि इतर भाजीपाला कमीत कमी सहा महिने लागतात म्हणजे हिथं पण कलिंगड पीक हे दोन महिन्याचं आहे त्यामुळं इथंही सरस ठरलेलं आहे ते कलिंगड पीकच ठरलेलं आहे येणारा उत्पादन प्रति एकर एक आपण पाहूया ह्यामध्ये की कोणत्या पिकाचं किती उत्पादन येतं तर उत्पादन कलिंगडचं मिळतं आपल्याला ॲव्हरेज वीस ते तीस टन उसाचं मिळतं साठ ते ऐंशी टन केळीचं तीस ते पस्तीस टन मिळतं आणि इतर भाज्या भाजीपाल्याचं वीस ते पंचवीस टन मिळतं ह्यासाठी येणारा खर्च आपण पाहूया शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की येणारा खर्च आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चामध्ये शेती करायची आहे तर कलिंगड पिकाचा आपण कमीत कमी खर्च धरला तर पन्नास हजार रुपये येतो पन्नास ते पासष्ट हजार रुपये येतं पण मी इथं पन्नास हजारच धरलेला आहे कारण का आपण बचत कचत करून हे केलेलं आहे त्यानंतर उसासारख्या पिकाला आपण पाहू की साठ हजार रुपये खर्च येतो केळीला पण जवळपास साठ हजार रुपये खर्च येतो आणि इतर भाजीपाल्याला सत्तर हजार खर्च येतो हा कमीत कमी धरलेला आहे कदाचित यापेक्षा जास्त पण येऊ शकतो आणि कदाचित कमी पण येऊ शकतो पण एक टेंटेटिव्ह आकडे धरून मी तुमच्या समोर सादरीकरण करत आहे नंतर आपण पाहूया की मिळणारा दर किलो शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला कलिंगडसाठी सात रुपये हा कमीत कमी दर हा मिळतोच मिळतो असं का काही नाही काही वेळेला पाच रुपये सहा रुपये पण मिळतो तर काही वेळेला दहा ते पंधरा रुपये पण असतो तर आपण कमीत कमी सात रुपये दर धरलेला आहे जर का पाच सहा रुपये मिळाले तर आपण काही वेळेला लोकल वेळेला लोकल ठिकाणी मार्केटिंग वगैरे करून जास्तीत जास्त म्हणजे सात रुपयेच्या ॲव्हरेज रेटनं आपल्याला हे कलिंगडला दर मिळतच असतात उसाचा विचार केला तर आपल्याला तीन रुपये किलोच्या वर काय उसाचे पैसे कधी नाही मिळत आपल्याला केळीचे पण दर शेतकरी मित्रांनो की पंधरा हजार प पंधरा ते सोळा रुपयेपर्यंत पण जात असतात तर मी त्याचा कॉमन दर दहा रुपये धरलेला आहे आता सध्या दहा ते अकरा रुपये मार्केट चालू आहे आणि दर वाढू पण शकतात केळीचे पण कमी होऊ शकतात पाच हजार रुपयेवर पण येऊ शकतं पर टन तर मी त्यावेळेस किलोचा दर धरलेला आहे दहा रुपये इतर भाजीपाल्यास पाहिल्यास तर चढउतार तुम्हाला माहीतच आहे की बाबा काही वेळा दहा रुपये असतात तर काही वेळेला मस्त पन्नास साठ रुपये पण असतात पण मी एक ॲव्हरेज दर त्याचा वीस रुपये धरलेला आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आमच्या इकडं लेबर खूप कमी आहेत म्हणजे आता कसं आहे की प्रत्येकजण इतर कामामध्ये व्यस्त असतो किंवा लेबर ॲटोमॅटिकली ले सगळ्याच ठिकाणी कमी झालेला आहे त्यामुळं आंतरमशागतीचा खर्च आणि लेबर खर्च हा सुद्धा महत्त्वाचा आहे कलिंगडमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की आंतरमशागत काहीच लागत नाही ह्याला न ना तारकाठी लागते न बांधणी लागतं न भरणी खर्च आहे इतर खर्च काहीच नाही आहेत तसं तसं उसामध्ये कसं आहे आपल्याला की नेतं येतं नाशक येतं त्याचबरोबर स्प्रे येतात त्याचे स्प्रे तर काय सगळ्यालाच राहणार आहे पण आंतरमशगतमध्ये म्हटलं तर भरणी येतं त्यानंतर बाऊस उस, पावसाचा पाला काढावा लागतो पावसाळी डोस टाकावा लागतो तर आ, हे वेगळे खर्च आहेत ऊसासाठी केळीमध्ये म्हटला तर केळीमध्ये पण भरणीचा खर्च आहे केळीचा त्यानंतर भांगलं नाही कारण का तेरा महिन्याचा कालावधी असतो भांगलं येतं त्यानंतर केळी काही वेळा बांधून घ्यावे लागतात केळीची प्रत्येक वेळी प्रत्येक झाडं पूर्ण साईडनं शेवरी करावी लागते म्हणजे हा इतर खर्च आहेच केळीला इतर भाजीपाल्यात म्हटला तर खर्च येतोच येतो इतर भाजीपाल्यात तर तुम्हाला माहीतच आहे की जसं काही बांधणी असू दे तारकाठी करणे असू दे बांधणी असू दे प्रत्येक वेळेला वेली चढवणी वर असू दे किंवा माल काढणे हार्वेस्टिंग एका वेळेला होत नाही दहा ते पंधरा वेळेला हार्वेस्टिंग होत असतात हे इतर खर्च याला आहेत तर आंतरमशागीत एक टेंटेट्यू मी खर्च काढलेला आहे कलिंगडला झिरो येतो काहीच खर्च लागत नाही उसासारख्या पिकाला दहा हजार रुपये कमीत कमी आपण धरलेला आहे केळीसारख्या के पिकाला पंधरा हजार धरलेला आहे आणि इतर भाजीपाल्यामध्ये पंचवीस हजार रुपये धरलेलं आहे आपण कामगार खर्च तर कलिंगडसाठी सर्वात महत्वाचं मी मगाशी पण म्हटलं की बाबा कामगार खर्च हा कमी असतो आणि हाच मुद्दा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि पॉझिटिव्ह आहे तर कलिंगडला पंधरा कामगार लागतात ॲव्हरेज त्यामध्ये बिया लावणीपासनं म्हणजे आपण स्वतः आता मी ह्यापैकी ह्यामध्ये बऱ्यापैकी स्वतःचं वर्क पण धरलेलं आहे कारण का पगार तर आपण स्वतःचा काढतो आहे ना महिन्याला त्यामुळे स्वतःचं वर्क हे धरलेलं आहे तर आपण आपण स्वतः आणि एक दोघंजण मिळून आपण प्लॅन्ट सीड कारण का माझा भर आज सीड प्लांटेशनवर हो असतो त्यामुळे दोघं तिघं मिळून सीड प्लांटेशन करू शकतो फक्त हार्वेस्टिंग करायला आपल्याला कामगार लागतात दहा हो ते पंधरा कामगार सफिशियंट आहेत एवढ्यामध्ये पूर्ण प्लॉट हार्वेस्टिंग होतो उसासारख्या पिकाला वर्षभराचा हिशोब काढला की पाणी पाजवणं असू दे इतर खर्च असू दे त्यामध्ये तीस कामगार तर लागतातच केळीला पण दोबा दोन ते तीन वेळा आपण हार्वेस्टिंग करतो त्याचबरोबर केळीचं बांधणी हे ते इकडं त्याला चाळीस कामगार लागतात जवळपास त्यानंतर इतर भाजीपाला म्हटलो तर त्याला तर पन्नास कामगार लागतात कारण का हार्वेस्टिंग त्याचं त्यानंतर ते प्रत्येक वेळेला इंटरकल्चर ऑपरेशन करणं म्हणजे आंतरमशागत इतर हे ते ह्याचा खर्च पन्नास कामगार लागतो तर ह्या सगळ्याचं मी एक कॅल्क्युलेशन काढलेलं आहे की बाबा म्हणजे येणारा उत्पादन त्यानंतर येणारा खर्च त्यातनं वजा करून कामगार खर्च करून बाबा किती फायदा होऊ शकतो म्हणजे टोटल फायदा किती होईल आणि त्यातनं हा खर्च वजा केला आपण तर आपल्याला नेट फायदा किती राहील हे मी काढलेलं आहे तर ह्याच्या याकडे तुम्ही पाहू शकता की फायदा किती होणार आहे कलिंगडमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये उसामध्ये किती होणार आहे एक लाख नव्वद हजार रुपये केळीमध्ये तीन लाख रुपये इतर भाजीपाल्यामध्ये चार लाख रुपये आपण आता त्यातनं ह्याचा खर्च सगळा वजा केला आपण की समजा येणारा खर्च आहे उत्पादन खर्च तर मी ते येणारा खर्चवर पन्नास हजार साठ हजार साठ हजार आणि सत्तर हजार रुपये काढलेला आहे आपण तर तो वजा केला तर नेट फायदा म्हणजे ह्या दोन महिन्याच्या कालावधीत किंवा अठरा महिन्याचा कालावधी असू दे किंवा तेरा महिन्याचा कालावधी असू दे ह्यामध्ये नेट फायदा आपल्याला किती होतो आहे तर आपण पाहू शकता की कलिंगडमध्ये एक लाख वीस हजार रुपये होतं आणि ह्याचं दोन महिन्याचा कालावधी म्हटलं तर महिन्याला आपल्याला साठ हजार रुपये पगार मिळतं बघा साठ हजार रुपये पगार आपल्याला इथं मिळू शकतो आणि मी हे कमीत कमी आकडे घेतलेले आहेत उसासारख्या पिकामध्ये अठरा महिन्याचा कालावधी आहे नेट प्रॉफिट आहे आपलं फक्त एक लाख रुपये प्रति महिन्याला आपल्याला सहा हजार रुपये पगार पडतात आपण ऊस लावलो तर महिन्याला सहा हजार रुपयेच पगार आपल्याला मिळतं कॅल्क्युलेशन बघा केळी लावलो आपण तर एक लाख ऐंशी हजार रुपयाचं नेट प्रॉफिट राहू शकतं हे कमीत कमी आकडे धरले आहेत आपण ह्यापेक्षा नक्कीच जास्त होतं व्यवस्थित केलं तर ह्यापेक्षा नक्कीच होतं पण मी कमीत कमी आकडे तुम्हाला दाखवत आहे तर महिन्याला चौदा हजार रुपये आपल्याला केळीतनं पगार पड मिळत असतो आणि इतर भाजीपाल्यास कमी तर ठीकच आहे कारण का हा नशिबाचा भाग आहे लॉटरी आहे पण कमीत कमी धडपडीनं जे चांगलं शेती करतात त्यांना आता एक्केचाळीस हजार सहाशे साठ हा आकडा आलेला आहे तर कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रति महिना हा पगार पडतोच पडतो पण त्यासाठी धडपड मेहनत ही प्रचंड आहे तर मायासारखा माणूस किंवा माया आमच्या जवळचे आहेत की बाबा पॅरल शेती करतात कलिंगडचं उत्पादन तर आम्हाला म्हणूनच हा कलिंगड शेती परवडतं कारण का दोन महिन्याचं पीक आहे आणि प्रति महिना कमीत कमी साठ हजार रुपये तर आम्ही मिळवू शकतो आणि दहा महिने प्लस ॲडिशनल आमच्याकडं आहेत की बाबा नक्की अजून पुढं काय करायचं आहे तर नुसतं कलिंगड घेऊन आपण ग बसत नाही पुढं आणि काय तर करतच असतो त्यामुळं हे कलिंगडचं मी टेंटेटिव तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा आम्ही कलिंगड शेतीच का करतो आता तुम्हाला पुढं सांगतो की तुम्ही मनशीला की खर्च कलिंगडचा असा कसा काढलेला आहे त्यामुळे मी परत एक टेबल तुम्हाला दाखवत आहे तर ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की लँड प्रिपरेशन म्हणजे जमिनीची नांगरणी मल्चिंग खर्च आणि बेसल खर्च तर दोन ते तीन पिकं हा हा आहे ना की एकदा मल्चिंग केलं आपण आणि बेसल तर मी का तर काय बेसल टाकूच नका म्हणून सांगतो पण जरी टाकला आपण तर हे थोडं तीन पिकं घेत असतो आपण ह्यामध्ये तर ह्याचा वीस हजार खर्च येतो हा सुरुवातीचा खर्च आहे तर ह्याला वीस भागेला तीन करायचं आहे आपल्याला कारण का ह्याचा तीनदा वापर करतो म्हणजे मल्चिंगचा बेसलचा आणि लँड प्रिपरेशनचा खर्च हा तीनदा वापरला जातो म्हणजे टोटल वीस हजारचा खर्च येतो तीनदा वापरला जातो म्हणून स सात हजार रुपये आपल्याला तो खर्च मिळणार आहे त्यानंतर सीड्स आणि प्लांट्स हिशोब केला तर पंधरा हजार धरलेला आहे तसं बियाला दहा हजारच खर्च येतो तरी मी पंधरा हजार धरलेला आहे फर्टिगेशन पंधरा हजार लागतं तेरा हजार रुपये लागतं पण मी पंधरा हजार धरलेलं आहे सोपं स्प्रे आणि इतर खर्च पंधरा हजार लेबर पाच हजार ऑदर खर्च इतर पाच हजार असं करून पंचावन्न हजार तरी पण मी साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च म्हणतो मागच्या स्लाईडमध्ये मी प पन्नास हजार खर्च धरलेला पण इकडं पन पासष्ट ते साठ हजार म्हटलं तरी पण आपण पन्नास हजार तर प्रति महिना हे कमवत असतोच असतो आता मी तुम्हाला अनेक दाखवतो की यामध्ये रेटनुसार किती फायदा होऊ शकतो तर आपण वीस टन कमीत कमी उत्पादन धरलेलं आहे आणि हायेस्ट उत्पादन पस्तीस टन धरलेला आहे आपण तर समजा वीस टन आपल्याला माल निघाला आपला पाच रुपये दर मिळाला तर मला एक लाख टोटल फायदा होणार आहे तर महिन्याला किती पगार मिळाला चाळीस हजार समजा पंचवीस निघालं पासष्ट हजार तीस टन निघालं नव्वद हजार आणि पस्तीस टन निघालं एक लाख पंधरा हजार हे प्रति महिना म्हणजे टोटल मला एक लाख पंच्याहत्तर हजार फायदा होणार आहे पस्तीस टन उत्पादन निघालं आणि पाच रुपये दर मिळाला असं सहा रुपये दर मिळालं तर किती होईल तुम्ही पाहू शकता सात रुपये दर मिळाल तर किती होईल पाहू शकता आणि आठ रुपये दर मिळाल तर किती पाहू शकता समजा माझ्या नशिबाने चांगलंच माझं उत्पादन पस्तीस टन निघालं प्रति एकर आणि मला आठ रुपये किलो भाव मिळाला तर मला दोन लाख ऐंशी हजार रुपये टोटल प्रॉफिट होणार आहे तर पाहू शक शकता शेतकरी मित्रांनो की कि किती म्हणजे फायदेशीर पीक आहे हे, हे। तर हे एकदम सहज सोपं आहे तर मी फक्त कॅल्क्युलेशन करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे का मांडलं पाहिजे कारण का तुम्ही म्हणताला की का कलिंगडवरच का भर आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणजे की आता सगळीच लोक कलिंगड लावले तर सगळ्यांनाच कसा दर मिळणार असं काही नाही कलिंगड खाणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढाल्या ह्याच्या आधी कलिंगड फक्त यात्रेत आपण खात होतो किंवा कधी तर तर पाहुणे आणले तर कलिंगड खात होतो आजकाल सर्रास रोज कलिंगड खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे उन्हाळा प्रचंड प्रमाणात वाढत आहे कलिंगडचं ज्यूस वाढलेला आहे नवीन नवीन नवी पदार्थ पण येतील कलिंगडचं आणि जेवढं कलिंगड पीक वाढत आहे तेवढं लोकांसनी प्रॉब्लेम पण आहेत समस्या पण आहेत तेवढं त्यामुळं कलिंगड पीकच हे चांगला आहे फक्त नुसतं कलिंगड शेती करून नये इतर शेती पण करावेत ह्यासाठी मी सगळे कॅल्क्युलेशन्स तुमच्यासमोर मांडलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन स्वरूपात एक व्हिडिओ देत आहे तर तुम्हाला आवडल्यास तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की आवडला का व्हिडिओ आणि तुम्हाला असेच व्हिडिओ लागले प्रेझेंटेशन स्वरूपात तरी सांगा मी माझ्याकडनं प्रयत्न करेन की तुम्हाला प्रेझेंटेशन स्वरूपात नवनवीन असेच व्हिडिओ देण्याचा आणि बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातला तरुण शेतकरी हा कृषी उद्योजक बनला पाहिजे ह्यासाठी तरुण शेतकऱ्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचवा आणि शेतीमध्ये इंटरेस्ट वाढू दे लोकांचा चांगल्या पद्धतीने शेती करू नियोजनबद्ध शेती करू शेती ह्या परफेक्टपणानेच केलं पाहिजे आणि प्रॉफिट हे मिळवलंच पाहिजे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर, तर मित्रांनो असंच आपण यशस्वी होऊया तुमच्या सर्वांचं सहकार्य माझ्यासोबत राहू दे आणि बाकी काय नाहीच चालेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो